नमस्कार. आज आपण बनवणार आहे पर्लचं तोरण. त्याच्यासाठी लागणारे मोती, कलर्ड बीड्स, सीजर, वायर, एक मोठ्या साईजचे मणी. पहिल्यांदा आपण चार मोती वायरमध्ये ओवून घेऊ आणि चार मोती उरल्यानंतर परत डबल वायर त्याच्यामध्ये टाकून त्याला गाठ मारून घेऊ. मोत्याचं तोरण खूप सुंदर दिसतं आणि खूप सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे. जर कोणाला काही अडचण आली तर ते मला मेसेज करून विचारू शकतात. अशा प्रकारे दोन तीन गाठी मारून घ्यायच्या, वायर कट करून टाकायची. नायलॉन वायर आहे ती आणि लायटरने ते जाळून घ्यायचं टोक, म्हणजे ते निघणार नाही. परत एका मोत्यामध्ये वायर टाकून तीन मोती घ्यायचे आणि खालच्या मण्यामधून परत काढायचं, म्हणजे हे चारचं फुल कम्प्लीट होईल. हे परत फुल कम्प्लीट झाल्यानंतर वायर कम्प्लीट साईडच्या मण्यांमधून काढून घ्यायची आहे आणि वरती आणायची आहे. परत वरती आणल्यानंतर परत तीन मोती घेऊन परत सेम टू सेम प्रोसेस करायची आहे. हे आपल्याला तोरणची पट्टी बनवतो आहोत आपण. ॲक्च्युली ही गाठ जी आहे, म्हणजे चार फुलांचं गोल बनवलेलं आहे, ते खूप प्रकारच्या मोत्यांच्या वस्तू बनवण्यामध्ये कामात येतं, म्हणजे महत्त्वाची आहे. ही जर मेन बेस म्हणू याला आपण, हे जर आलं तर मोत्यांमध्ये खेळायला म्हणा सोपंच जाईल आपल्याला. परत सेम तसंच चार मोत्यांची आपल्याला गाठ बनवायची आहे. याची माहिती बाकीची जी आहे, म्हणजे मटेरियलची, ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेलमध्ये टाकते आहे, तिथे बघून घ्या. हे 6 mm चे मोती मी वापरलेले आहेत. तुमच्या हिशोबाने तुम्ही कोणतेही मोती वापरू शकता. असे स्क्वेअर आता आपल्याला बनवायचे आहेत. त्यासाठी आपल्याला कलर्ड बीड्समध्ये टाकायला लागतील. कुठल्याही कलरचे तुम्ही वापरू शकता. मी ग्रीन आणि रेड कलरचे वापरलेले आहेत. तर मध्ये जो चौकोन बनवलेला आहे सेम आपण पहिल्यांदा मोत्यांचा बनवला तसाच बनवलेला आहे. चार कलर बीड्स घ्यायचे आहेत आणि त्याचा चौकोन बनवायचा आहे. त्याच्यानंतरचं जे आहे ते जरा व्यवस्थित बघून घ्या. 6 mm चे मोती आणि त्याच सेम 6 mm चे कलर बीड्स मी वापरलेले आहेत. चार बीड्स टाकून राऊंड करून घेतलेलं आहे, डबल वायर काढून घेतलेली आहे आणि त्याची आता गाठ मारून घेतलेली आहे. गाठी मात्र 3-4 मारायच्या. नायलॉन वायर असल्यामुळे ते सटकायला नको आणि जरा मोती 6 mm चे असल्यामुळे जरा हेवी आहेत. ते आपल्याला बाजारात सहज अवेलेबल होतील. याच्या एका मोत्यामध्ये परत वायर काढून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला तीन मोती टाकायचे आहेत. तीन मोती टाकून एका मोत्यावरती राऊंड करून घ्यायचं आहे. असं प्रत्येक चार मोत्यावरती तीन तीन मोती टाकून स्क्वेअर बनवून घ्यायचे आहे. सेपरेट स्क्वेअर ते असं दिसेल आता बनवल्यानंतर. आता याच्यानंतर आपल्याला साईडला एक अजून लाईन बनवून घ्यायची आहे. त्यासाठी मधल्या दोन मोत्यांमध्ये मोत्यांवरती परत दोन मोती टाकून स्क्वेअर बनवून घेतलेला आहे. मग साईडच्या मोतीमध्ये टाकून घ्यायचं आहे. फक्त मी एक केलेलं आहे की डबल वायर टाकून घेतलेली आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये करताना. कोपऱ्यावरच्या मोत्यामध्ये सुई टाकून त्याच्यावरती परत तीन मोती टाकायचे आहेत आणि स्क्वेअर बनवायचा आहे. दोन मोती टाकून घेतले. आता कॉर्नरच्या मोतीवरती तीन मोती टाकून स्क्वेअर बनवायचा. कोपऱ्यावरचा एकच मोती घ्यायचा आहे.
अशा प्रकारे हा स्क्वेअर तयार होईल. आता साईडच्या दोन मोती, त्याच्यावरती परत दोन मोती टाकून तो चौकोन बनवून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी त्याचं उत्तर जरूर देईन. याच पद्धतीने तुम्ही टेबल मॅट, टी कोस्टर पण बनवू शकता या स्क्वेअरच्या पद्धतीने. मी बीडेड कोस्टर असं टाकलेलं आहे, व्हिडिओ टाकलेला आहे यूट्यूबला, आणि त्यात स्क्वेअर आणि हेक्झागॉन कोस्टर्स बनवलेले आहेत. जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ते बघा. अशा पद्धतीने पूर्ण स्क्वेअर करून घ्यायचा आहे. सगळ्या बाजूने त्याला एक लाईन टाकून घ्यायची आहे. हे बनवायला थोडा वेळ लागतो पण बनवल्यानंतर खूप सुंदर दिसतं. अशा प्रकारे हे चौकोन तयार करून घ्यायचे आहेत. आपल्याला जेवढे लागतील तेवढे. मी पूर्ण तोरण दाखवलेलं आहे. हे 5 चौकोन तयार केलेले आहेत आणि त्याला आता मी कशा पद्धतीने जोडते ते बघा. हे वेगवेगळे कलर घेतल्यामुळे मी अशा तऱ्हेने त्याला जोडणार आहे. बघा, हे दोन चौकोन करायचा आहे छोटा, 4 मोत्यांचा. त्यासाठी मी हे दोरा घेतलेला आहे. तुम्ही वायर पण घेऊ शकता. हे वरच्या मण्यातून आधी काढून घ्यायचं. एक मोती टाकायचा, दुसऱ्या स्क्वेअरला जोडायचं. ते बघा, परत एक मोती टाकायचा आणि पहिल्या स्क्वेअरच्या मोत्यातून बाहेर काढायचा, म्हणजे तो चौकोन होऊन जाईल. दोन मोतींनी तो जोडला जाईल. नाही जोडलं तरी चालतं, तसंच ठेवलं तर. पण मी जोडून घेतलंय. हे पहा, अशा पद्धतीने हा चौकोन करून हे जोडून घ्यायचं आहे आणि गाठ मारून घ्यायची आहे दोऱ्याची. सगळे चौकोन अशा पद्धतीने एकमेकांना जोडून घ्यायचे आहे जेणेकरून ते टाईट राहील. गाठ मारून दोरा कापून घ्यायचा आहे. असं दिसतं ते जोडल्यानंतर. आता खाली आपण हे मोत्यांचं लटकन म्हणा, लाईन्स टाकून घ्यायच्या. त्यासाठी मी हे 10 मोती, एक मोठा मोती आणि परत 10 मोती खालच्या लाईनला लावलेले आहेत आणि वरती 7 मोती, मोठा मोती आणि 7 मोती असं लावलेलं आहे. त्यासाठी पण आपल्याला खालच्या एका बाजूने काढून घ्यायचे आहे दोरा आणि 10 मोती त्याच्यामध्ये ओवून घ्यायचे आहेत. 10 मोत्यानंतर मी मोठा एक मोती टाकलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तिथे तुम्ही मोठा कलर्ड मोती पण टाकू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. माझ्याकडे मोठा मोती होता तर मी तो टाकलेला आहे.
बघा आहे इकडून बाहेरच्या बाजूने काढून घेतलेलं आहे ते आत, आणि आत आता परत डबल गाठी मारण्यापेक्षा त्याच दोऱ्यामध्ये मी 7 मोती, मोठा मोती आणि 7 मोती होऊन दुसऱ्या बाजूने काढलेला आहे. हे असं दिसेल. असे हे दोन तयार करून घेतले आहेत मी. आता मला हे दोन्ही एकमेकांना जोडायचे आहेत, तर मध्ये मी दुसरा एक स्क्वेअर त्याच्यामध्ये ठेवणार आहे. तर रेड ग्रीन असं कॉम्बिनेशन मी लावलेलं आहे. तर मध्ये रेड जोडायचं आहे, तर ती जी गाठ आहे मधली जी दोन स्क्वेअर जोडताना आपण लावलेली आहे तीच परत करून ते एकमेकांना स्क्वेअर जोडून घ्यायचे आहेत. मधल्या स्क्वेअरला आपण एक सिंपल सरळ लटकन टाकतो आहे, त्यासाठी आपण 9 मोती टाकलेले आहेत, एक मोठा मणी टाकलेला आहे आणि त्याच्या खाली परत एक मोती टाकून तो मोती सोडून दुसऱ्या मोत्यांमधून सुई वरती काढून घेतलेली आहे आणि वरती काढून त्याला गाठ मारून घेतलेली आहे, त्याच्यामुळे तो लटकन छान दिसेल. हे असं तयार होईल, तर सगळं एकमेकांना जोडून घ्यायचं आहे. जोडल्यानंतर ते असं दिसेल. आता हे सगळं आपल्याला वरच्या पट्टीला जी पट्टी आपण तयार केलेली आहे त्याला जोडायचं आहे. गाठ म्हणजे जे स्क्वेअर आपण दोन चौकोनांना जोडायला लावलेला केलेला आहे तयार, तसंच वरच्या पट्टीला जोडताना पण तसाच स्क्वेअर तयार करायचा आहे. दोन स्क्वेअरच्या मध्ये मी 5 मोती सोडलेले आहेत जोडताना पट्टीचे, आणि 6व्या मोत्याला परत दुसरा स्क्वेअर जॉईन केलेला आहे. अशा पद्धतीने सगळे स्क्वेअर वरच्या पट्टीला जॉईन करून घ्यायचे आहेत.
सगळं पूर्ण जॉईंट केल्यानंतर बघा हे तोरण किती मस्त दिसतं आहे. अशा प्रकारे तोरण पूर्ण करायचं आहे. साईडला आपल्याला हवं असेल तर रिंग लावून द्या किंवा लोकरने बांधता येईल अशी सोय करा. मध्ये सेंटरला पण अडकवायची जर सोय केली तर तोरण खाली लपकणार नाही, छान दारावरती सेट होऊन जाईल.